नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या मान्सूनची प्रगती होत असून मान्सून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात प्रवेशला असून बहुतांश कोकण किनारपट्टी त्यांनी कव्हर केली आहे आता सध्याच्या परिस्थितीनुसार मान्सून पुढे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणखी मान्सून पुढे प्रगती करेल असं अनुकूल वातावरण आता तयार होत आहे समोरी सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग संपूर्ण किनारपट्टीला तयार झालेत केरळपासून जवळपास सुरतपर्यंत परिस्थिती बदलत असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होत आहे ताकी महाराष्ट्रामध्ये खास करून जवळपास रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत महाराष्ट्रात इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अनुकूल अशा प्रकारचे ढग असून हलक्या पावसाची शक्यता आज सकाळीच आहे आपण कुलाबा वेचणीने दिलेल्या इशारांचा थोडा अंदाज घेऊयात मेघगर्जनेसह बीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस महाराष्ट्रात पडणार असून यामध्ये बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर आणि सांगली वगळता इतर सर्व जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण वॉर्निंगमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे म्हणजे या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण तेरा आणि चौदा तारखेला कमी होण्याची शक्यता असून तेरा चौदा पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असून विदर्भात पावसाचा प्रभाव वाढेल असा अंदाज कुलाबा वेचाळनं व्यक्त केला आहे ते वाम, भारतीय हवामान खात्याच्या जी एफ एस मॉडेलनुसार आज उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये आहे मुख्यत्वे करून जळगावचा दक्षिणी भाग त्याचबरोबर धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या काही भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघू शकता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार पावसाची शक्यता आहे इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून आज पावसाचं वातावरण हे गुजरातपर्यंत सरकणार आहे उद्या महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणार असून केवळ नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागासहित बऱ्याच पावसाचं वातावरण चौदा तारखेला कमी होईल परंतु पूर्व विदर्भात पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेली आहे पंधरा तारखेला देखील आपण बघू शकता की पूर्व विदर्भामध्ये खास करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होणार असून काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील निर्माण होते आहे या दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीतील पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता राहील सोळा तारखेपासून पुन्हा कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढण्यास सुरुवात होईल मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्याचा अनुभव सोळा तारखेपासून येणार आहे आपण यू व्ही इंडेक्सनुसार बघितलं असता संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भापर्यंत आज पावसात जोर राहण्याची शक्यता असून जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी होईल मोसमी वारे सक्रिय होत असून ते आता किनारपट्टी भागाकडे सरकत आहेत लवकरच त्याचा किनारपट्टी भागावर प्रभाव निर्माण होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा या मॉडेलचा अर्थ आहे परंतु तेरा चौदा पंधरा तारखेला पावसाचं वातावरण कमी होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मात्र सोळा तारखेपासून पुन्हा मोसमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल अशी देखील शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता सोळा तारखेला किनारपट्टी भागापर्यंत मोसमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होतो आहे आणि त्यामुळे सोळा सतरा तारखेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढेल असा एक प्राथमिक अंदाज निर्माण होतो आहे आज आपण या मॉडेलनुसार साप्ताहिक अंदाज पाहणार आहोत बारा तारखेला संपूर्ण किनारपट्टीला सकाळपासूनच पावसाचं वातावरण राहणार आहे यामध्ये गोव्यापासून अगदी पालघरपर्यंत ही परिस्थिती असणार आहे नाशिकच्या पश्चिमी भागातसुद्धा आता पावसाचं वातावरण वाढू लागलं आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने सकाळपासूनच पावसाचं वातावरण तयार होईल दुपारपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून आणि औरंगाबाद जालना नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर कोकण किनारपट्टीलाही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास जो जोरदार पावसाचं तोरण तयार होईल म्हणजे जा आज जास्त पावसाचा दिवस ठरेल अशी शक्यता आहे मान्सून सक्रिय झाल्यामुळे किनारपट्टी भागामध्ये उद्या देखील पावसाचा प्रभाव असणार आहे कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात तेरा तारखेलाही पाऊस पडण्याची शक्यता आहे चौदा तारखेला पावसाचा ता जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पावसाचा जतरून राहील पंधरा तारखेला देखील विदर्भात पावसाचा प्रभाव अधिक राहील महाराष्ट्रात इतरत्र पावस प्रमाण कमी होईल कोकण किनारपट्टीलासुद्धा चौदा पंधरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी झाल्याचा अनुभव येईल आपण समोर इमेजमध्ये बघू शकतो मराठवाडा विदर्भात जोरदार पावसाचं क्षेत्र हे सोळा तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील विदर्भातच पावसात जोर राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे मात्र अठरा तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता असून मान्सून पुन्हा सक्रिय होईल मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाचा प्रभाव वाढेल आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा